नेवने में बोले काय बोलती संख्या महाराज नहीं विचारलं तर हा कुठं तरी आपली पूर्णपणे म्हणून विचारलं कृष्णा कान्या कोणाला सुभद्रेची आठवण झाली गप्पा चप्पा झाल्या तिनं खून मागितली मी माझ्या बोटातली अंगठी तिच्या बोटात घातली तिच्या बोटात घातलेली अंगठी तुमच्या बोटात आलीच कशी म्हटले मीच सुभद्रा झालो पडतो मीच सुभद्रा झालो असं ब्रह्माला सुरुवात झाली आणि शेवटी भगवान कृष्णाने लीला केली मला उद्या अर्धी धामाला जायचंय हे माझ्याकडे असलेलं अनंत अवतारचं ज्ञान सामर्थ्य कुठ भंडारकराच्या किल्ले मी तुला द्यायला तयार आहे हो तयार महाराज सांगितलंय उद्या सकाळी सूर्योदयाला ये मी आनंद अवताराच्या माझ्या शक्ती तुला समर्पित करतो आले महाराज उद्धवाला सांगितलं करझोळी मी माझ्या विष्णू अवतारांच्या 24 अवतारांच्या अनंत शक्ती तुला समर्पित करतो या किल्ल्यांचा झुक्का या भंडारघराची या महालाची प्रत्येक खोली खोलीतील माल तुझा होईल पण एक लक्षात ठेव या किल्ल्या माझ्यातून सुटल्या की मी अदृश्य या किल्ल्या माझ्यातून सुटल्या की द्वारका पालखी होईल आणि या किल्ल्या माझ्यातून सुटल्या तुझं या दोन गोष्टीकडे लक्ष नसलं तर मात्र एवढ्या मोठ्या मिळालेल्या किल्ल्या व्यर्थ आणि मग म्हणाले प्रभो मला किल्ल्याही नको मला त्रिभुवनातलं ज्ञान आणि वैभव नको मला तू पाहिजे म्हटलं तू पाहिजे डोक्यावर हात ठेवला आणि श्रीमद भागवत ज्या वेळेस आपली ही तयारी होईल मला तू पाहिजे त्यावेळेस सर्वस्व योग एक पटून येतात आणि ज्या वेळेस मिमी आलेले योग दुरावतात महाराज म्हणून भगवान शिवाने सांगितलं मार्कंडेया पहिला दोष संशय दुसरा दोष भ्रम तिसरा दोष महाराज माणूस दुःखी का होतो याची कारण भगवान शिव सांगतात तुम्हाला विचारत माणूस दुःखी का होतो रस्ता चुकल्याने भाषा कळते का माझी माणूस दुःखी का होतो रस्ता चुकल्याने ठरवा आता कोणता कोणता कसा कसा रस्ता माणूस चुकला म्हणजे दुःखी होतो करते ना केली यादी घेतला शोध माणूस दुःखी का होतो पहिला संशयानं माणूस दुःखी होतो कुठपर्यंत थेट एकमेकाच्या घाताला प्रवृत्त होतो इतका संशय प्रत्यक्ष देव अन्य संगतीमध्ये ज्याच्यासाठी रोम रोम श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणतो त्याचं यथार्थ स्वरूप न जाणून घेतल्यामुळे महाराज सर्वस्व जात होत मूळ कळालं तर महाराज मला तू पाहिजे माणूस अकरा तीन माणूस दुःखी का होतो रस्ता चुकल्याने अकरा तीन मी दुःखी आहे अशी दुःखाकार वृत्ती निर्माण झाल्यानेही माणूस दुःखी होतो
एक गुरुजी शाळेतून आम्हाला सोडत नव्हते. गावची यात्रा होती. गावची यात्रा म्हणजे आनंद. आणि तो म्हणाला शाळेचा नियम आहे सुट्टी नाही. मग आम्ही मुलांनी ठरवलंय एक उपाय. गुरुजी आत आले की सर्वांनी म्हणायचं गुरुजी आपला चेहरा असा काय झाला, गुरुजी आपला चेहरा असा काय झाला. गुरुजी म्हणाले मूर्खांनो खाली बसा, मला माझा चेहरा चांगला माहित आहे, मला काही झालं नाही, खाली बसा. हा खाली बसवलं तेवढ्यात म्हणाला गुरुजी आणि एकटेच म्हणत नाही, सर्वांना तुमचा चेहरा वेगळा दिसतोय म्हणून विचारतो. गुरुजींना वाटलं एकटा म्हणत असेल, दुसरा म्हणत असेल, कुणी सांगितलं असेल, पण सर्वच म्हणतात त्या की माझा चेहरा अनावर आरसा आरसा नायला गावात गेला. तेवढ्यामध्ये अंगाला काटाला थंडी वाजून आली आणि कोसळणार सांगितलं सुट्टी.